For latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. प्रत्येक घरात एक सभासद करण्याचा निर्णय मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात घेण्यात आला. मराठा सेवा संघाचा 28वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. सेवा संघाची व्याप्ती वाढवण्यासाठी घर तिथे एक सभासद करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आयोजित स्नेह मेळाव्यास अनेक समाज बांधवांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या आणि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शुभ्रा टॉवर येथील मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयामध्ये शनिवारी सायंकाळी हा वर्धापन दिन सोहळा पार पडला. प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक जयकुमार माने आणि शिक्षण अधिकारी मिलिंद मोरे यांच्या हस्ते जिजाऊ माता आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर जिजाऊ वंदना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उत्तमराव माने, समन्वयक दत्ता मुळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, इन केबलचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, सुमन जाधव, दिनकर देशमुख, डॉक्टर जी के देशमुख आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मराठा सेवा संघाची 28 वर्षातील वाटचाल सांगत भविष्यात प्रत्येक घरामध्ये एक सभासद करण्याचा प्रयत्न सेवा संघाच्या 33 शाखांच्या माध्यमातून करण्याचा निर्धार व्यक्त केला. 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि आज 28 वर्षानंतर मराठा सेवा संघ संपूर्ण राज्यभर नव्हे संपूर्ण देशात आणि देशाच्या बाहेरही आज कार्यरत आहे. 33 कक्षांच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हा विचार तळागाळापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आलेलं आजचं यश आहे समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा या सगळ्या मागे टाकून समाज विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून आज कार्यरत आहे. आज जे यश मिळालं त्याच्यामागे संपूर्ण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिक्षक परिषद, विद्यार्थी परिषद अशा अनेक कक्षांच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आलं. वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधवांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये माजी नगरसेवक दिलीप कोल्हे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके, एपीआय शीतल कोल्हाळ, उपसंचालक कृषी विभाग रवींद्र माने, प्रसाद काकडे, बाळासाहेब गायकवाड, परिवहन सभापती तुकाराम म्हस्के, संतोष सुरवसे, शहाजी पवार, समीउल्ला शेख, श्रीकांत डांगे, सीताराम लांडे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सदाशिव पवार यांनी केलं, सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केलं तर आभार अभिंजली जाधव यांनी मानले.